विद्युत वाहिनीचं काम करताना शॉक लागून एमएसईबीच्या रोजंदारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांनी आर्थिक मदतीची मागणी केली. सदाशिव महादेव कोरे राहणार कंदलगाव हे सोनू सर्व्हिसेस मक्तेदाराकडून महावितरणमध्ये रोजंदारी कर्मचारी म्हणून कामावर होते. दिनांक 10 नोव्हेंबर रोजी विद्युत खांबावर काम करताना शॉक लागून कोरे जखमी झाले होते. बुधवारी सदाशिव कोरे यांचा मृत्यू झाला. सदाशिव कोरे यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी तसंच आर्थिक मदत देण्याची मागणी कोरे कुटुंबियांनी केली आहे. दरम्यान महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी कंपनीच्या नियमाप्रमाणे मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना मदत देण्यात येणार असल्याचं सांगताना या प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सदाशिव महादेव कोरे हे बाह्यस्तोत्र कर्मचारी सोनू सर्व्हिसेस या ठेकेदाराकडून महावितरण कंपनीमध्ये काम करत होते. काम करत असताना त्यांचा कंदलगाव येथे 10/11/2019 रोजी विद्युत अपघात झालेला होता व त्यांना दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट चालू होती. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे शेवटपर्यंत प्रयत्न केले पण दुर्दैवानं त्यांचा आज मृत्यू झालेला आहे. ही घटना दुर्दैवी आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये महावितरण सहभागी आहे व सदर घटनेस जे जबाबदार असतील त्याची चौकशी करून कारवाई करण्यासाठी आदेश दिलेले आहेत व त्या बाह्यस्तोत्र मयत कर्मचाऱ्यास कंपनीच्या नियमाप्रमाणे जी नुकसान भरपाई असेल ती आम्ही देण्यासाठी संबंधितांना कळवलेलं आहे. केदारनाथ सिद्धप्पा नानाजी सदाशिव हा माझा भाचा आहे. मग 10 नोव्हेंबरला वार्डामध्ये त्याला 6:30 वाजता काम लावले. मग ते वार्डामध्ये काम लावल्यानंतर ह्याची जबाबदारी ऑपरेटर आणि MSPचे म्हणजे साहेब लोक हे जबाबदार राहतील आणि कॉन्ट्रॅक्टर आणि कोंडगुळे नागणे आणि हे सगळे MSPवाले जबाबदार राहतील. मग आता योग्य ते म्हणजे त्यांच्या घरच्यांना योग्य ते न्याय मिळायला पाहिजे आणि काय असेल ते योग्य ते त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि त्यांच्या घरच्यांना योग्य ते आर्थिक मदत व्हायला पाहिजे.